useful microbes and harmful microbes. The microbes या शब्दाचा अर्थ काय? Microbes म्हणजे काय? सूक्ष्मजीव जे आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत. तर त्यांना सूक्ष्मजीव असं म्हटलं जातं. ते इतके बारीक असतात, इतके मायन्यूट असतात की आपण त्यांना असंच पाहू शकत नाही. त्यांना पाहण्यासाठी एकतर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा वापर करावा लागतो किंवा कंपाऊंड मायक्रोस्कोपचा वापर करावा लागतो. आता या सूक्ष्मजीवांचा शोध केव्हा लागला बरं? 1676 साली अँटोन व्हॅन लेव्हेनहॉक या शास्त्रज्ञांनी बॅक्टेरियाचा शोध लावला. सर्वप्रथम त्यांनी तयार केलेले जे काही मायक्रोस्कोप होता त्याच्याखाली त्यांनी त्याचं निरीक्षण केलं. तर बघा बाळांनो, असे या मायक्रोब्स आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता दोन प्रकारचे मायक्रोब्स असतात, एक युजफुल असतं आणि एक हार्मफुल असतात. पण यातले युजफुल म्हणजे कोणते? काही बॅक्टेरिया हे आपल्याला युजफुल पण आहेत, उपयोगी पडतात. मग वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये त्यांचा वापर केला जातो. काही अँटीबायोटिक्स मेडिसिन्स तयार करण्यासाठी आपल्या घरामध्ये आईन किंवा किचनमध्ये जे काही वेगवेगळे पदार्थ आहेत त्यांच्या देखील या मायक्रोब्सचा वापर आहे. बाळांनो, तो कसा करणार आहोत किंवा त्याचा उपयोग काय आहे ते आपण पुढच्या भागांमध्ये बघणारच आहोत. पण हे लक्षात घ्या बाळांनो की हे जे मायक्रोब्स आहेत, आपण म्हणून सूक्ष्मजीव आहेत, पण ते आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काही प्रमाणामध्ये उपयोगी आहेत. मेडिसिन्स तयार करण्यासाठी असेल, घरामध्ये काही फूडस्टफ्स असतात त्यांना प्रिझर्व करण्यासाठी देखील या मायक्रोब्सचा वापर केला जातो. त्यानंतर आता हार्मफुल मायक्रोब्स कोणते? हार्मफुल मायक्रोब्सचे तर आपण परिचितच आहोत. बघा, कुठलाही पावसाळा आला किंवा सीझन बदललं तर आपण आजारी पडतो. आता आजारी पडतो का पडतो? कारण की अशाच काही हार्मफुल मायक्रोब्सचं शिरकाव शेल्टरमध्ये होत असतो, त्यामुळे आपण त्यांच्यामुळे आजारी पडत असतो. मग असे हे हार्मफुल मायक्रोब्स आहेत की ज्यांच्यामुळे आपल्या शरीराला प्रादुर्भाव होतो, आज आपण आजारी पडत असतो. काही आजार आपल्याला या मायक्रोब्समुळे होतात. लक्षात, मग अशाच मायक्रोब्सचा अभ्यास आपण या पाठांमध्ये करणार आहोत.